देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। पूर्व विदर्भातील शेतकरी धानाचे पीक प्रामुख्याने घेतात। साधारण 70% शेतकरी हा निसर्गाच्या पावसावर निर्भर असतो। त्यातही पावसाचा लपंडाव खेळ सातत्याने सुरू आहे। शेतकऱ्यावर येणाऱ्या विविध अडचणी, उदाहरणार्थ वेळेवर खात न मिळणे, वेळेवर कर्ज उपलब्ध न होणे, पीक विमा योजनेतून जाणीवपूर्वक वंचित ठेवणे, अशा विविध अडचणींचा सामना करत शेतकरी शेतात काम करत असतो। त्यातीलच धानाची शेती ही नुसती कल्पनाच वाटावी, नवल वाटावी अशी आहे। सध्या पावसाला आणि रोणीची कामे खूप जोरदार सुरू आहेत। पांझरा शेष शिवारात भीमराव गोबाडे यांच्या शेतात पंचम, प्रवीण, जगदीश, उद्धव त्याचबरोबर 20 सहकारी यांनी रोणीचे काम हुंडा पद्धतीने हाती घेतले। उल्लेखनीय बाब म्हणजे मागील 12-15 वर्षापासून पंचम आणि त्यांचे सहकारी रोणीचे काम हुंडा पद्धतीने घेत आहेत। त्यांच्या विविध प्रयोग आपल्याला पाहायला मिळतील, जसे की धान्याच्या पेंड्या एका ठिकाणावरून वाहून नेणे, पाण्याचे नियोजन, रोपाई आणि इतरही बरेच काही। शेतकरी राजा या नावावर आजपर्यंत कितीतरी राजकारणाऱ्यांच्या चुली पेटल्या, कितीतरी लोक श्रीमंत झाले, पण खऱ्या अर्थी शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी, त्यांच्या दुःखांच्या वाटेकरी कोण तर तो स्वतः शेतकरी असतो। वेळेवर स्वतः डॉक्टर असतो, स्वतः काम करणारा मजूर आणि स्वतः मालक असतो, अशा एक नाही तर अनेक भूमिका असलेल्या, त्यातील सध्याच्या असलेल्या रोणीच्या सीझन याला संबंधित कास्तकार एका उत्सवाच्या रूपाने पाहत असतात। त्याच्या उत्सवामध्ये पंचम, रोशन भाऊ, जगदीश भाऊ आणि त्यांचे सहकारी या उत्सवात गोडवा निर्माण करण्याचे काम मागील 15 वर्षापासून करत आहेत। पंचम बागडे, रूपचंद रेपाडे, प्रवीण मेश्राम, घनश्याम राऊत, रामू राऊत, मनू बागडे, कुणाल मेश्राम या सहकारी बंधूंनी सतत 15 वर्ष रोणीच्या कामाला मदत केली। BS क्राइम इंडिया न्यूजच्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता यूट्यूब, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा। तसेच यूट्यूब वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सोबतच गुगल प्ले स्टोर वरून BS क्राइम इंडिया न्यूज ऍपला डाउनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून रहा।